काय फायदा होईल, किती डिपार्टमेंट सध्या सुरू करण्यात आले त्याचे? सर्वप्रथम आपले सगळ्यांचे आभार, आणि सांगताना अतिशय आनंद होतो की आम्ही काही निवडक प्रोग्राम अंडर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएटसाठी असं केलेलं नाही. हे सगळ्या प्रोग्रामसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून आपण हे लागू करतो आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याची मुभा असणार आहे. म्हणजे त्यांनी समजा बी एस सी फिजिक्ससाठी ॲडमिशन घेतली तर बी एस सी फिजिक्स त्याला शिकावं लागणारच आहे, साधारणतः 55-60%. पण बाकी त्याला खूप त्याच्या म्हणजे त्याला ऑप्शन्स असतील, त्याला चॉईस असेल आपले आपले आवडीचे विषय निवडण्यासाठी. आणि ते विषय दुसऱ्या विभागाचे असू शकतात, ते विषय त्याच्या हॉबीचे असू शकतात, ते विषय त्याच्या खेळाचे पण असू शकतात, आणि ते विषय त्याला उद्योजक करण्यासाठीचे किंवा नोकरी देणे मिळण्यासाठी जे स्किल ओरिएंटेड कोर्सेस आहेत ते पण असू शकतात. तर या सगळ्यामुळं काय होईल की आपलं शिक्षण जे आहे हे रोजगारभिमुख आणि उद्योगभिमुख होते आहे, आणि याचीच खरी गरज आहे. विद्यापीठाने ही गरज ओळखून हा मोठा अभ्यासक्रमातील बदल आणलेला आहे. आणि हे छोटंसं पाऊल नाही आहे, यामध्ये बरेचसे आता बोर्ड ऑफ स्टडीज आहेत त्यांना काम करावं लागणार आहे, आणि यामध्ये सगळ्यांचं सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे. या वर्षापासून, या सत्रापासून, येत्या शैक्षणिक वर्षापासून ही लागू होते आहे.